नागपूरमधील यश बोरकर या चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी क्रूर कर्म आरोपी संतोष कळवेला जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2 लाख रुपयांच्या खंडणीसाठी यश अपहरण करून संतोषनं हत्या केली होती. यश बोरकरच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10 जून 2013 यश खेळत असताना संतोष कळवेनं त्याचं अपहरण केलं. यशचे वडील नितीन हे सलूनचं दुकान चालवतात. त्यांना फोन करून त्यानं यशच्या बदल्यात 2 लाखांची खंडणी मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मिहान परिसरात यशचा मृतदेह सापडला. सुप्रीम कोर्टाची जे व्हेरियस निकाल आहेत त्याच्याप्रमाणे ही केस दुर्मिळातली दुर्मिळमध्ये केस मोडल्या जाते आणि त्याप्रमाणे कोर्टानी प्रॉसिक्युशनचं म्हणणं ग्राह्य ठरवलं आणि त्याप्रमाणे फाशीची शिक्षा दिली. घटनेच्या दिवशी यशला संतोषच्या मोटरसायकलवर बसून जाताना काही जणांनी पाहिलं होतं. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली. अखेर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. यशचं अपहरण केल्यानंतर त्याची हत्या केल्याचं संतोषनं कबूल केलं. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी संतोष कळवेला अपहरण आणि खून या दोन्ही गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. खूप दुःख आहे मला का माझा मुलगा गेला. खुशी आहे का म्हणजे फाशी झाली असं वाटतं. लवकरात लवकर व्हावी अशी मला फाशी त्याची असं वाटत आहे की लवकरात लवकर जसा मला हा न्याय भेटला उशिरा पण याला उशीर नाही लागावा लवकरात लवकर द्यावा अशी माझी विनंती. पोलिसांनी आम्हाला खूप मदत दिली आणि त्यांनी फाशीची सजा करून दिली. आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी लवकरात लवकर निर्णय लावून दिला. 5 वर्षापासून केस चालत होती आणि आता पार पडली ते केस. फाशी लवकरात लवकर देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. 364 हे जे आहे किडनॅपिंग फॉर रॅन्सम याकरता या सेक्शन आहे आणि 302 मर्डर या दोन्ही सेक्शनमध्ये कोर्टानी डेथ पेनॉल्टी सुनावलेली आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो ही एक दुहेरी फाशी आहे. न्यायालयाच्या निर्णयावर यशच्या आई वडिलांनी समाधान व्यक्त केलंय. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.